कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा ही पोरगी गेली ना की जावा तुम्ही. जावा तुम्ही काय बोलत? जावा तुम्ही म्हणजे याला सोडायचा बेत आहे तुमचा? अहो नाही नाही नाही, महेश काय स्टेटमेंट दिल ना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. काही टेन्शन नसेल तर तुम्ही घरी जावा असं. आरोपीला असं सोडून चालते होय? महेशचं काय पत्ता लागला? नाही, म्हणजे शिंदे साहेबांचा फोन आला होता, तो घरात नाही. घरात नाही मग कुठे आहे? अहो भीतीनं कुठेतरी पळून गेलाय वाटतं अशी तिची आई म्हणत होती. मग आता याचं काय करणार? झालं का समाधान? आया, अगर रात्रभर अशीच उभी राहणार आहेस का? झोपायचं नाही? माझं लेकरू तिकडे जेलमध्ये आहे आणि मला इथं झोप लागल. आया त्याने चूक केल्या, त्याची शिक्षा भोगायला तो, म्हणून तो जेलमध्ये आहे. अगं पण मग तू का अस्वस्थ आहेस? तुला तर समाधान वाटायला पाहिजे. आया अगं तो काय माझा दुश्मन नाहीये, जे झालं त्याच्याबद्दल वाईट मला भी वाटल्या. मला एक समज ना, महेश दादाला का मारलंय हे का सांगितलं नाही त्यानं? काय सांगावं त्याला समजलं नसणार. आपल्या घरातलं कुणी असं वागल याचा त्यानं विचार भी केला नसल. नाही, लई प्रयत्नानंतर त्याने मला असं पटवून दिलेलं की तो वसुली करणारा गुंड नाही. कुठल्या तोंडानं मारलंय असं सांगणार आणि मारलंय हे कबूल तरी कसं करणार? महेश दादाला एवढं लागलेलं असताना बी तो आराम करायचं सोडून पळून का गेला? भीतीमुळं. अजून मार खायला लागू नये म्हणून. पण मग पळून जाण्याऐवजी महेश दादा पोलिसांकडे का नाही गेला? कारण महेश दादाला तर बाहेर बी पकडू शकतातच की, तिथं तर जास्त रिस्क आहे. त्यापेक्षा पोलिसांकडे गेला असता तर काय टेन्शन नसतं. दादा तुम्हासनी गादी आणि फॅन देतो. नको, कुठली बी सवलत नकोय. होय होय, तसं बी ती कधी बी येईल. मम्मीचा फोन आलाय, व्हिडिओ कॉल आहे, घ्यायला तर लागत. काय करू काय करू काय करू. अरे राणी बघतोस काय, लॉक उघड 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 लवकर. अहो राणी उघडा लवकर उघडा उघड. कांबळे घ्या, फोन घ्या, थोडा किल्ला बाहेर लढव तुम्ही. मी? अहो तुम्हीच घ्या, जा लवकर जा. उघडा की? हो उघडलं का? उघड उघड. उचला 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 कांबळे उचला. नमस्कार मॅडम. कांबळे, निशांचा फोन तुमच्याकडे कसा? निशांत दादा पोलीस स्टेशन मध्ये आलते,
पण मोबाईल विसरून गेले. अहो ते पोलीस स्टेशन आले आहेत पण मोबाईल विसरलेत. एकदा सांगितलेलं कळतंय मला कांबळे. सॉरी 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 मॅडम. कांबळे माझा फोन इथं राहिलाय काय? हा हा काय मॅडम आहेत. हा 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 फोन माझा. हा मम्मी अगं ते चुकून फोन इथंच विसरलेला. इतक्या कोणत्या महत्वाच्या कामात अडकलायस का घरला बी आला नाहीस? अग हे काय ते ना एका माणसाला हुडकायलो तांबडे पांढरे बी त्याच कामासाठी बाहेर बिझी. हा मम्मी आज काय घरी येता येईल असं वाटत नाही. बर बर ऐक, तू नव्हतास म्हणून उद्याची मीटिंग कॅन्सल केली मी. आता जेव्हा मीटिंग असेल तेव्हा तुला यायला लागेल. वय 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 चला कांबळे मी येतो. हा येतो. चला कांबळे चला आठ टाका परत. दादा आता कशाला जाऊ दे की? अहो नाही नाही ते मम्मीचा फोन आला तेव्हा टाइम प्लीज झाली असं समजा. चला आठ टाका. अहो चला राणे चला. निशान साहेब आद आहे तोपर्यंत काही चैन पडायची नाही. येतो दादा. राणे ती तर नसली तरी मला दिसते. दार चांगला लॉक करा आणि लॉक मध्ये चांगलं तेल घाला नाहीतर लॉक न उघडता आल्यामुळे मला जन्मठेप व्हायची. काय दादा तुम्ही बी प्रेमात ही बी परीक्षा द्यायची होती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.